शिवसेना प्रमुख कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय आदित्य जी ठाकरे साहेब यांना स्मरण आणि या व्यासपीठावरती विराजमान असणारे मिरगेन साहेबांनी खूप खूप योजना राबवले आपण पेपरमध्ये बघताय चर्चेतून ऐकताय किंवा त्याचा बऱ्याच जणांनी उपभोग घेतलाय परंतु तिथून ज्या योजना ही कुठल्या शेत असेल गरजा प्रपंच असेल किंवा आपले वैयक्तिक काम असतील हे सगळे थोडेसे बाजूला करून या सर्वसामान्यांना देणारं कोणतरी आहे पण ते पोच करण्याचा जो मधला महत्वाचा दुवा असतो असं अतिशय सक्षमपणे काम करणारे आपले या विभागाचे विभाग प्रमुख आमचे मित्र अविनाशजी शिंदे त्यांच्या जोडीला असणारे तिथे तुमच्या संस्कृतीने सर्वसामान्यांना देत आहेत आणि कधीही कुठली मान सन्मानाची अपेक्षा न ठेवून आहे आमचे आदरणीय सरकार दानत्वाचा जो गुण असतो अगदी मोठ्या माणसाला पैसा भरपूर भरपूर जणांकडे आहे पण देण्याची अपेक्षा जी असते जी ताकद असते किंवा ते मन मोठं लागतं ते असे आदरणीय निर्णय त्यांनी विचार केला या तालुक्यामध्ये वाढदिवसानिमित्त बियाणं वाटपाचा कार्यक्रम ही संकल्पना देऊन साहेबांसमोर आम्ही मांडली होती त्यावेळेस साहेब फुलाची पाकळी म्हणून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण मोफत बी बियाणं वाटपाचा प्रोग्राम घेतला ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सगळे विभाग प्रमुख असतील मी असेल आमच्या साहेबांची कोर कमिटी असेल ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ग्राउंड फ्लोअरवरती आम्ही कामाला उतरलो प्रत्येक गावामध्ये माझ्या मते तुमच्या गावात मी स्वतः आलतो अविनाश शिंदे पण आलते फॉर्ममध्ये यायला म्हणजे आम्ही घरपोच व्यवस्था केली ती का तर शेतकऱ्यांना तितकाही खर्च होऊ नये तालुक्याचा विचार करायचा आहे स्वतःचा विचार करायचा आहे गावाचा विचार करायचा आहे याच्याही पुढे जायचं असेल तर आपल्या देशाचा विचार करायचा कारण बाजारामध्ये जाऊन वांगी घेणारे आपण माणसं त्यावेळेस परकून पाहतो का तर 5 रुपये द्यावे लागतात 4 वेळेस त्यांना मागं पुढे बघतो वांगं कुठे पिडकाय का जर एखाद्या किराणा दुकानात गेलो तर तिथेही विचार करतो जर शेंगदाणे घ्यायची असेल तर 4 दुकानं विचारतो आपण की शेंगदाण्याचा भाव काय पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशाला चालवण्याची परिस्थिती असते ज्यावेळेस या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची परिस्थिती असते त्यावेळेस मात्र आपण हा विचार करत नाही कुणाच्या तरी जातीचा आहे कुणाच्या तरी गटाचा आहे कुणाच्या तरी सटाचा आहे जर त्याच्याही पुढे जायचं म्हणलं तर कुठला तरी गावातला एखादा गावगुंड असतो त्याचा दबाव आपल्यावरती असतो कुठंतरी कुणाच्या रानात आपल्याला जायचं असतं त्या भीतीपोटी आपण मतं देत असतो जर त्या भीतीपोटी देत नसेल तर थोडेसे आमिषालाही बळी जातो कारण त्या टायमाला ते नेते समोर येतात 5 वर्ष कोण दाखवत नाही पण त्यावेळेस मात्र येतात आश्वासनांची बरसात करतात तेवढ्यावर जर तुमचं समाधान नाही झालं तर एखादी ताटली ताटली मागं बाटली मागं एखादी 1000ची नोट देतात तात्पुरतं तुम्हाला भुरळ पाडतात मतं घेतात आणि 5 वर्ष तेच तुमच्या बरोबरती लागतात पुण्याला कधी गेलात का तुम्ही बरेच जण गेलात सर पुण्यामध्ये एक बोर्ड असतो बघा कुत्र्यापासून सावधान बऱ्याच ठिकाणी बोर्ड असतो कुत्र्यापासून सावधान अशा काही नेत्यांच्या दारात गेल्यानंतर तिथं बोर्ड असतो साहेब बाहेर गावी गेले ह्याच्यासाठी निवडून दिसतो तू माझ्याकडे आलता का मी तुझ्याकडे आलो तुम्हाला मतदान घे म्हणून तू माझ्या गावामध्ये आलता तू मला विश्वास दिला होता की या तालुक्याचा विकास मी करीन पण मित्रांनो खऱ्या अर्थाने यांच्याकडे सत्ता होती यांच्याकडे प्रत्येक बजेट होता यांच्याकडे पैसा होता खिशातला 1 रुपया खर्चायचा नव्हता पण आजपर्यंत कुठल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कुणीही सांगायचं की कुठल्या आजी माझी आमदाराचा मी चहा पिलो म्हणजे यांच्याकडे असतानाही देऊ शकत नाही फक्त आम्हाला मिरगणे साहेबांच्या माध्यमातून एवढंच दाखवायचं होतं की एखाद्या माणसानं जर मनामध्ये ठरवलं तर तो विकासाचा जर मुद्दा घेऊन सर्वसामान्य जनतेपाशी आला आणि विकास आणि राजकारण याची जर जोड घातली तर या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याशिवाय राहणार नुसतं आम्ही एकच केलंय का बियाणं दिलंय का नाही कुठला तरी नेता येतो माझ्या खांद्यावर हात टाकतो चलत चलत घरात राम राम करतो दिसलं की मला ओळखितो द्या रे सोडून सगळं द्या सोडून भविष्याचं बघा आयुष्यात या देशाला जर कुठं महासत्ता बनवायची असेल तर दिवस स्वप्न बघू नका बऱ्याच जणांना वाटतं अमेरिकासारखा भारत असावा कसा असावा जिथला नेताच चोर असेल तर तो देश कसा महासत्ता होईल स्विस बँकेत पैसे असतील किंवा कुठलं ते सीडीप्रमाणे कारण माहिती आहे यांचे कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस निघते त्यावेळेस त्यांचं पक्क असतं माझी आमदार असतं बघा त्याच्या खडे मिशनचं आहे पहिलं काम घेतलं की लगेच स्वतःच्या भावाच्या नावावर त्याच्या नाही पुरलं तर पुतण्याच्या नावावर त्याच्या नाही पडलं तर बादशाच्या नावावर दुसऱ्याचं बी तसंच आहे पहिलं आलं की मोठ्या बगड्याच्या गळ्यात का खाटी कंजी घालून ती एकटा मतदान करतो का बाकीची करत नाहीत का त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करा आता बोर झाला असाल तर संपवत घेतो त्यामुळे विचार करा चांगल्या माणसाची आपण पाठीमाग उभा राहाल बघा
या पुढचं या नाही दुनिया तिकडे द्या हे दिन दे या पुढचं तुम्हाला आहे काय तिकडे बघा मामा हा चला घ्या पुढे कुणाला दिलं घ्या पुढचं काय बाबा चुकीच नाही का 2 मिनिटं थांबा.